रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे. आजच्या वेळेत आपण खूप सुंदर अशी एकदम मस्त डिझाईन बघणार आहेत, ब्लाऊज बॅक नेक डिझाईन. तर ब्लाऊजचे फ्रंट पार्ट तसंच बाह्या मी तयार केलेले आहेत. आता आपण बॅक पार्टवर डिझाईन बघणार आहेत. व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे, स्किप न करता पूर्ण बघा. 2 इंच गळा रुंदी, गळा उंचीला 9 घ्यायचा आहे पण मी 8 वर मार्किंग केलेले आहे कारण आपण डिझाईन बनवतो आहे. खालची गळा रुंदी 2.5 इंच. आता गळ्याच्या खाली आपण 2 इंच घेत आपण परत अजून खाली 3 इंच घेत आपण एक बॉक्स तयार केलेला आहे. आता आपण दिलेल्या आकारात एकदम छान असा आकार देणार आहेत. गोल आकार मी दिला, त्यानंतर इथं मी हातानेच आकार देते. तुम्हाला देखील सोपं जाणार आहे. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना खूप सुंदर अशी जमणारी डिझाईन, म्हणजे नक्कीच जमेल तुम्हाला ही डिझाईन. जर तुम्ही ट्राय करणार तर तुम्हाला 100% ही डिझाईन जमणार आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवते. एकदम ट्रेंडिंग डिझाईन आहे ही. खूपच मैत्रिणी ही डिझाईन शिवून घेत आहेत. तर ही डिझाईन बनवण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातून मी तुम्हाला एकदम सिंपल असा प्रकार हा दाखवते आणि एकदम सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवत आहे. इथं आपल्याला कॅनव्हास देखील लावण्याची गरज नाही आहे बिलकुल. आता आपण जसा आपण गळा कट केला तसा आपण मेन कापडपरती अस्तर ठेवत खालच्या बाजूला टीप टाकून घेतली. तुम्हाला असं डायरेक्टली जमत नसेल टीप टाकायला तर तुम्ही पिना लावून सेट करा आधी आणि मग नंतर गळ्यावर टीप टाकायला घ्या. बघा, नेहमीची सवय असल्यामुळे मी बरोबर गळ्याचा अंतर जेवढा यायला हवा आतमध्ये तेवढा येऊ देत एकदम छान अशी टीप मी इथं टाकून घेते. पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला जिथं आपला कॉर्नर तयार झालेला आहे तिथं सुई आतमध्ये थांबवायची असते आणि दाब वर करत मग आपल्याला कापड फिरवायचा असतो. वरती गळ्याच्या आतमध्ये किती रुंदी हवी हे देखील आपल्याला कळायला हवं. बघू शकता एकदम परफेक्ट असं मी शिवून घेतलेलं आहे. आतमध्ये इथं पॉईंट जुडलेला होता तो आता आपण कट करणार. 1/2 ते 1.25 इंचाचा आपला गॅप इथं पडणार आहे, तो आपण नंतर व्यवस्थित कव्हर करणार आहे. त्याला बघा टोक एकदम छानपैकी यायला हवं म्हणून आपण तिथं कट लावून घेतलेले आहेत. राऊंड शेपला देखील आपण कट लावणार. आता सर्वप्रथम आपण इथं कोणे जे आहेत ते कोणे काढणार आहेत. अशा पद्धतीने पेनाच्या मदतीने किंवा एखादी टोकदार वस्तू घ्यायची आणि आधी आपल्याला कोणे काढून घ्यायचे आहेत कारण कोणे काढल्यानंतरच आपल्याला एकदम मस्त फिनिशिंग देता येणार आहे. आता संपूर्ण बॅक पार्ट आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता कोणे काढल्यामुळे एकदम मस्त असा आकार आपल्या गळ्याला जसा दिला होता तसा आपण आकार इथं तयार केलेला आहे. खूप सुंदर आणि एकदम झटकेपट तयार होणारी ही डिझाईन आहे आणि एकदम आकर्षक अशी वाटणारी आपली ही डिझाईन आपण तयार करून घेणार आहेत. थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहेत. संपूर्ण बॅकपट आपला तयार झालेला आहे इथं. आता ही जी काही छोटीशी कापडची पट्टी आहे ती मी अशा पद्धतीने फोल्ड करून टीप टाकून घेते. 1.5 ते 2 इंच रुंदीला ही पट्टी मी इथे घेतलेली आहे. आता हा आपला हे जे पॉईंट लावून आपण मोकळे केलेले आहेत त्यांच्यामध्ये जेवढा काही गॅप पडतोय किंवा जेवढी जागा आपल्याला लागते तेवढंच आपल्याला इथं ही बन हा जो काही बन आपण बनवला तो इथं लावून घेतोय. अशा पद्धतीने तुम्हाला देखील छोटासा एक बन तिथं अटॅच करायचा असतो. मी एकदम वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ह्या पद्धतीने गळे दाखवलेले आहेत त्यांचे देखील व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही बघा. कॅनव्हास लावून गळे आपण बनवून घेतलेले आहेत. आता लेस आपण कशी लावून घेतो आहे एकदम न्यू पद्धत आहे आणि तुम्हाला सोपी जाईल अशा पद्धतीने आहे. आता लेस लावायला सुरुवात मी इथून केलेली आहे जिथं आपण पॉईंट दिलेली होती पट्टी लावून घेतलेली आहे तिथून आपण लेस लावायला घेतली आणि छानपैकी आपण कॉर्नरवरती प्लेट पाडलेली आहे की जेणेकरून परफेक्ट असा पॉईंट तयार व्हायला हवा. लेस आपली 2 टीपवाली आहे म्हणजेच की 2 सिलाई आपल्या तिथं येणार आहेत. सिंगल स्टिचिंगवाली देखील तुम्ही लेस इथं लावायला घेऊ शकता. आता लेस लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गोल आकारावरती लेस लावायची आहे. अशाने आपल्या ब्लाऊजला काय होतं एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग मिळते. गोल आकारावरती लेस लावत असताना मी सर्वप्रथम बाहेरच्या बाजूवर टीप टाकते. तुम्ही देखील नेहमी गोल गळ्यावर टीप टाकत असणार म्हणजे लेस लावत असणार तर बाहेरच्या आकारावर लेस लावायची म्हणजे टीप टाकायची आणि मग नंतर आतील बाजूला. बघा अशा पद्धतीने आतील बाजू आपली ओपनच होती ती देखील आपण आता इथं स्टिच करणार आहेत. लेस लावत असताना धागा देखील बदलायचा फिनिशिंगसाठी.
आता बघा आपण इथं 2 बाय 2 चौकोन कट केलेले आहेत. 6 चौकोन मी घेतलेले आहेत. त्यांच्यात ट्रायंगल करायचा, अजून एक ट्रायंगल करायचा आणि सुई धाग्याच्या मदतीने आपण हे ट्रायंगल बरोबर एकदम मस्त सुई धाग्यामध्ये ओढून घेणार आहेत. आणि यांच्या मदतीने आपण एकदम छान असं मस्त फूल बनवणार आहेत. तर फुलं देखील वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कपड्याचे बनवता येतात. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फुलं बनवायला शिका, त्यावर देखील आपला सविस्तर व्हिडिओ आहे. त्यासोबतच मी तुम्हाला लाईव्हमध्ये देखील सविस्तर फुलं बनवून दाखवलेले आहेत. तर तसे फुलं तुम्ही देखील बनवू शकता आणि तुमच्या एकदम सिम्पल होऊन सिम्पल गड्यांना आकर्षक लुक तुम्ही देऊ शकता. तर मैत्रिणी, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर आणि एकदम झटकेपट तयार होणारी ही युनिक अशी डिझाईन दाखवलेली आहे. ह्या वटपौर्णिमेला तुम्ही देखील अशा पद्धतीने डिझाईन करून एकदम काहीतरी वेगळा लुक तुमचा दाखवू शकता. तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत. धन्यवाद.